तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाकडून संभाजी भिडेला समर्थन दिलं जाणार आहे। तर संभाजी भिडे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि विविध संघटनांकडून आक्रमक भूमिका घेतली जाते, त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात येतोय। तर दुसरीकडे सकल हिंदू समाजाच्या वतीने भिडे यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे। या संदर्भात अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी महेश क्षीरसागर। महेश, काय अधिक माहिती या मोर्चा संदर्भात? नक्कीच, अमरावती येथील एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल देता वक्तव्य तेरेच्या निषेधार्थ संभाजी भिडे यांच्या विरोधात राज्यभरातून काँग्रेसच्या वतीने अनेक ठिकाणी निषेध व्यक्त केले जात आहे। त्याचप्रमाणे भिडे गुरुजींना अटक करण्याची सुद्धा मागणी आता होऊ लागलेली आहे। एकूणच आज सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील शिवतीर्थ म्हणजे कोरेगाव येथील आहे त्या ठिकाणी भिडेंच्या जे समर्थक आहेत सकल हिंदू मराठा समाज सकल हिंदू समाज आहे त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दर्शवला आहे। एकूणच शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी संभाजी भिडेंच्या ज्या प्रतिमा आहे त्यांना जे शाळकरी मुली आहे त्यांनी दुग्धाभिषेक घातला, त्याचबरोबर भिडेंचा जे बॅनर आहे समर्थनाचा तो हातात घेऊन शिवतीर्थापासून ते तहसील कार्यालयापर्यंत जे नाडकरे आहे त्यांनी त्या ठिकाणी मोर्चा काढला आणि या मोर्चामध्ये घोषणाबाजी देण्यात आली। त्यामध्ये भिडे गुरुजी के सन्मान में हिंदू अब मैदान में अशा भिडेंच्या समर्थार्थ यावेळी घोषणा देण्यात आल्या आणि या वेळी जे शिवप्रसिद्ध हिंदुस्थानचे जे तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी जितेंद्र आव्हाड असेल, अबू अजमी असेल, अमोल मिटकरी असेल, पृथ्वीराज चव्हाण असेल, त्याचप्रमाणे यशोमित्र ठाकूर यांनी एक वक्तव्य केलं होते। अफजल खानाचे जे वकील आहेत ते त्या वंशाचे आहेत अशी टीका केली। त्यावरती शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानचे जे तालुका अध्यक्ष त्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। अगदी महेश, या सगळ्यामध्ये संभाजी भिडे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक देखील घालण्यात आलाय, एकीकडे राज्यभरात रोष व्यक्त होतोय, मात्र साताऱ्यामध्ये हे वेगळंच चित्र दिसतंय, काय नेमकी सातारकरांच्या याबद्दल प्रतिक्रिया येत आहेत? नक्कीच, छत्रपती शिवरायांची राजधानी म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख आहे आणि या जिल्ह्यामध्ये शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि आज भिडे गुरुजींना समर्थार्थ या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते एकवटले आहे। अनेक ठिकाणी आंदोलन सुद्धा सुरू आहे आणि मोर्चा सुद्धा काढण्यात आलेला आहे। एकूणच भिडे गुरुजींच्या समर्थार्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे धारकरे असेल त्याचप्रमाणे सकल हिंदू जे हिंदू आहेत ते या ठिकाणी एकवटलेले आहेत। महेश, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात। तर सकल हिंदू या ठिकाणी एकवटलेले आहे आणि संभाजी भिडे यांना समर्थन दर्शवतात।